पहिले आणि दुसऱ्या एपिसोडला तुम्ही जे प्रेम दिलं आणि जे कमेंट्स केलं खूप भारी वाटलं. आमच्या पुढच्या व्हिडिओजलाही असंच प्रेम द्या आणि काय विषयला सबस्क्राइब करा. कुठलीही गोष्ट सक्सेसफुली करायची असेल ना प्रॉपर प्लॅनिंग लागतो. मिळाला प्लॅन, आज रात्रीच आपण सर्व मॅनेज करून तिला सरप्राईज देऊन टाकू. खूप मोठी चूक झाली माझी हाऊसमेट ठेवून. तुम्ही आज रात्रीपर्यंत हे घर खाली करायचंय. अनोळखी लोक असून त्यांनी एवढे एफर्ट्स टाकले. एक पाऊल त्यांनी टाकलंय, एक पाऊल तू टाक ना. खरं तर सॉरी, मी तुमच्याशी या पद्धतीने बोलायला नको होतो. हे पाय, तू सांगतो मला हो की नाही? तू हो बोल, नाही तर मी माझा हात कापतो. मला घेणे देणे नाही. हे पाय, ओ काय बोलला का तो तुझ्याशी? नाही ना, कसा बसा रात्री शांत केलाय त्याला. काय तर मोठा मॅटर करून आलाय. मला कळतंय का, त्यांनी जीव बीव देण्याचा प्रयत्न केला ना तरी पोलीस मला पकडतील इन्व्हेस्टिगेशन साठी. बहिणी तू टेन्शन नको घेऊ, कोल्हापुरात असे ढीग मॅटर होतात. आमचे पप्पा असे सोडवतात, ओळखीच आहेत तेवढ्या. हे कोल्हापूर आहे का, पुणे आहे की नाही? आला तो आला. काय पोहरायले घ्यान खाते. आदित्य मी काय म्हणत? हा माहिती मला तुम्हाला काय विचारायचं आहे. हेच ना की ते काल मी मराचं करून ट्राय केलं. मी कॉलेजमध्ये असताना आमचे इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन्स होते नागपूरला. सो ती मला तिथेच भेटली. ती ती कोण? अरे तीच जिच्या प्रेमात मी पागल झालो पूर्ण. अनु अनुराधा तिचं नाव. त्या श्यामला पण अनुराधानेच फसवलेलं ना. पुढे मग मी इकडे कॉम्पिटिशन संपल्यानंतर अमरावतीला आलो आणि ती निघून गेली तिकडे पुण्यात. पूर्ण एक वर्ष आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. भाई पूर्ण पागल झालो मी तिच्या प्रेमात. एवढा पागल की ते म्हणे उठ तर मी उठत जाव, ते म्हणे बस तर मी बसत जाव. तिच्या हाताखालचं कुत्रं झालो होतो भाई मी. आणि तिच्या पुढे मला काही सुचत पण नव्हतं. आणि सुचणार पण कसं, ते होतीच एवढी सुंदर, सगळ्याच बाबतीत हुशार, अभ्यासू, डान्स पण करायची, नाटक पण. म्हणून तर तिला जेव्हा मी विचारलं ना की भाई माझ्यासोबत लग्न करता काय, तर नाटक केलं बोरसोडचीनं. येस काय, अरे काय सांगू तुले, मला म्हणे लग्न. अरे वेडा झालास का? आपण जस्ट कॅज्युअल बोलत होतो आणि त्या गोष्टीचा तू असा अर्थ घेशील मला वाटलं नव्हतं. अरे मी पुण्यात राहणारी मुलगी, मला पुण्यात राहणारा गव्हर्नमेंट जॉब करणारा मुलगा हवा. तुला जमणार आहे का ते? नाही ना, तर सोड हे सगळं, विसरून जा आणि नवीन सुरुवात कर. एक वर्ष झाक मारल्यानंतर समजलं तिले हे. इस जरा जरा ही पोरगी मला ते देविका वाणीच ऐकायला, म्हणजे ऐकायला. तुम्ही कोल्हापूरकर कसे एकाच टोनमध्ये बोलता तसाच आम्हा पुणेकरांचा पण एक टोन असतो. वय की असू दे की मग. अरे पण ते नस कापायचं रिझन काय? ती नाही म्हणाली म्हणून. अरे लाज वाटते काय पोरीसाठी जीव द्यायला? आमची कोल्हापूरची पोरे बघ, पोरगी नाही म्हणली तरी तिच्या नाकावर टिचून चारदा लग्न करतील. आणि तू? अरे बा ऐकून तर घ्या, ते म्हणे मले की तुला जमणार नाही. ते बाई माझ्या डोक्यात गेलं, माझा इगो झाला हर्ट. आणि तसे घरचे म्हणे काहीतरी काम धंदा कर, म्हणून मी ठरवलं की मला MPSC करायचंच आहे आणि गव्हर्नमेंट जॉब मिळवायचंच आहे. तसे तर माझ्या घरचे नेहमी आपण गरीब आहे आपलं कसं होईन असे गरीबी गरीबीचे नाटकं दाखवते. पण जेव्हा मी म्हटलं ना की मला MPSC करायचं आहे, भाका 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 पैसे ओतायला तयार झाले. MPSC करायसाठी मी इकडे पुण्यात आलो. आता तर तिला करूनच दाखवायचं आहे आणि मग तिच्यासोबत लग्न करायचं आहे. अरे सुसाईड कशाला करत होतास, त्याचं रिझन काय? ते MPSC च्या क्लासेसच्या ऍडमिशन फुल झाल्या तर ते मॅडम म्हणे मी काही करू शकत नाही म्हणे.
भाई पुण्यात आलो तेव्हापासून मी तिला पागलासारखा फोन करून राहिलो, एक फोन नाही उचलून राहिली. तर काल तिनं फोन उचलला आणि तिनं मला सांगितलं की मी काहीच करू शकत नाही, तुम्ही तुमचं पा. मला काही समजलं नाही. मी म्हटलं एक तर मला ॲडमिशन करून द्या नाही तर मी नस कापतो. तर ते कालचं काय म्हणून तू नस कापून घेत होतास? अरे तुला कळतंय का तुझ्या या अशा वागण्यामुळे पोलिसांनी मला पकडलं असतं. इडियट. हासा मी तर माझ्या आयुष्याची लागली तुम्ही हासा. अरे असं धमक्या देऊन नसतं रे मिळत ऍडमिशन. छान केलंय उपमा. अरे नादाबाद आहे हे. भारी रे. एक हॉटेल काढ. फक्त बनवणं जमते ते अंगाला नाही लागत ना, त्याचं काय. देविका. मी का म्हणत होतो ते तुला अजूनही आम्ही इथे नको आहे का? नाही म्हणजे कसं आहे माहिती आहे, आता ॲडमिशनचा फेस चालू आहे ना, त्यामुळे पी जीज फ्लॅट्स वगैरे ना सर्व फुल आहेत, त्यामुळे अवेलेबिलिटी कमी आहे. आणि हे बघ बहिणी, आम्ही ना तुला अजिबात त्रास नाही देणार. तू म्हटलीस ना तर एका कोपऱ्यात पडून राहतो. आम्ही घरात राहीन ना तर तुला माहीत पण नाही पडणार. तू तर काही बोलूच नकोस, शोभत नाही तुला. प्लीज प्लीज प्लीज. ठीक आहे, एक महिना राहा. पण मला अजिबात त्रास द्यायचा नाही. माझ्या पर्सनल स्पेस मध्ये कुणीही इंटरफेअर करायचं नाही. पार्टी काय काय नाही काय नाही. ते असं काय मी भारी झालं ना, मला पार्टी म्हणायची सवय आहे. तर तुझ्याकडनं पार्टी म्हणजे केला. काय इगो हर्ट केला? जसा तुझा केला ना तसाच माझा पण केला. आता काय करूया मग पार्टी. अगं अगं ए खरंच ताप तर नाही ला, पार्टी करूया. अरे एक नंबर. कधीपासून मला कोल्हापुरातला एक वन पीस घेतलेला घालायचा पार्टी. इकडे येऊन मोठ्या क्लबला जायचंय मला, म्हणून तो ठेवलेला. आता घालणार मी. पण माझ्याजवळ क्लबला घालायचे कपडे नाही ना, मी तर ते साधे सुद्धा शर्ट पॅन्टच घेऊन आलो फक्त. कशाला टेन्शन घेतो, माझे कपडे घाल ना. बाय द वे आपण कोणत्या क्लबला जातोय? आपण कुठेही जायचं नाहीये, आपण घरातच थांबायचंय. हो इथेच पार्टी करायची आहे आपण. इथे हाऊस पार्टी, हाऊसमेट्सची हाऊस पार्टी. अरे तुम्ही कधी कुठे गेला नाहीत का असे हाऊस पार्टीला? म्हणजे खूप मजा येते ऐका. माझं आज भी ड्रेस घालायला मिळणार नाही मला. अगं पण का, इथे घालू शकतेस की तू ड्रेस? शिवाय मुलं पण येणार आहेत, माझे काही फ्रेंड्स आहेत. पोरी पण असेल ऑब्विसली. आत्ता सावरून बसूया. कुठे कुठे चाललात? भरपूर तयारी करायची आपल्याला आणि पार्टी संध्याकाळी आहे. आता आधी उपमा संपवा. हा चालतंय. हॉटेलचं नाव काय ठेवतील? अनुराधा. कोल्हापुरी दण काळी पाट्या पोणेरी, फिट कशी होणार ह्यात अमरावती. विदर्भाचा पोटा कसा राहील इथे, पापलेट सुरमई हीच कोकणी पावती. पुणेरी कपाळावर आल्या आता आड्या, खानदेशी मावशीच वरचड शेवटी. रंगोणी होईल का चकमे, आग आणि पाणी इथे झाले कसे. हाऊसमेट्स 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 हाऊसमेट्स. तुमचं झालं सगळं सेट? हो सर्व सेट. ठीक आहे मग आपण आता आवरून घेऊया, 8 वाजेपर्यंत सगळे फ्रेंड्स येतील ना. चालतंय की. चला 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 चला. ए तू काय घालणार आहेस? अगं शेरवानी ठरवलं. अरे वा मस्त दिसतो रे शर्ट तुला. अरे एक नंबर.
मॅचिंग झालं आपलं. अरे आपण आलो, त्या दोघी कुठे आहेत? अरे इन पोरीत आहे आरामशीर, आपल्याला काय नेहमीच आहे त्यांचं. जाऊ का कुठले? नाही नको, देविकाचे फ्रेंड्स असतले. मी काय म्हणतो आपण नको जाऊया, तिला ओपन करू दे, मी बोलवते तिका. अरे बेल वाजते कधीची. देविका झाला. चल. माय गॉड देविका, हाय. हाय, आय जस्ट कांट बिलीव्ह दिस. आणि तुझा कॉल आला तेव्हाच मला असं झालं की आय मीन तू हाऊस पार्टी अरेंज केली देविकाने. आय ऑलमोस्ट डाइड लिस्निंग दॅट. सो ओके, आर यू ओके? हा, सरप्राईज प्लॅन आहे. ते सगळं सोड, आणखी कोणाकोणाला बोलवलंयस? भरपूर जण येणार आहेत, तुम्ही या ना, आत तर या, मजा येईल. ही का कॉल करते? हॅलो. हॅलो, घरातल्या घरात काय कॉल करतेस? अरे जरा इकडे या की पायऱ्यांच्या इथं. पायऱ्यांच्या इथे, चल रे. ओहो, कोल्हापूरची मिरची आज एकदम मिरची दिसते. गपरे, आधी सांग, हे ड्रेस लय छोटा वाटायलाय काय? असलं घालायची सवय नाही ना त्यामुळे. तू आता आता खाज होती. माय ड्रेस लय भारी, माय ड्रेस लय भारी. राहू दे ना आता, घातला तू. गपरे, छान दिसतोय, तुला आवडला ना, मग कॉन्फिडेंट राहू. चल. पोरं पण आहेत, बघ कोण आवडतंय का. काय भाई, खतरनाक पोट्ट आहे इथं, किती मॉडर्न. ही बघ ती किती भारी दिसते ना. तिच्या बाजून तिचा बॉयफ्रेंड उभा आहे, मारण तो आपल्याला. तो भारी आहे रे. चल जाऊया आपण बोलायला. हाय. ओ माय गॉड, तू रेडी झालीस? वाव, छान दिसते ना. खूप भारी दिसतेस बघू. हो, खूप छान दिसतेस. अगं घरी हाऊस पार्टी आहे, सो आम्ही हाऊसमेट्सनी हाऊस पार्टी अरेंज केली. हे बघ, तुला घर दाखवते कसं सजवलंय बघ. तू यायला हवी होतीस ग, तुला मिस करतेय मी खूप. बरं ठीक आहे, आता माझे फ्रेंड्स पण येतील, नंतर बोलूया. येस येस येस, जा जा जा. बाय बाय बाय. देविका, ऐक ना, फ्लर्ट नाही करते पण छान दिसतेस स्माइल करताना, अशीच राहत जा. थँक्स. देविका, हाय. एक मिनिट. हा, कशी आहेस? छान. अगं मी ऐकलं की तू हाऊसमेट्स ठेवलेत नवीन. मला सांगायचंच ना यार, आम्ही ऍक्च्युली मूव्ह आउट करायचा विचार करत होतो. मम्मी तुझ्या इथेच आले असते राहायला. ए बाय द वे, तुझे नवीन हाऊसमेट्स कसे आहेत? छान आहेत. एनीवेज, पण त्यांनी जर सोडलं ना तर आधी सगळ्यात मला सांगा, म्हणजे आय विल मूव्ह राईट इन. येस. बापरे, हिला तर मी ओळखतही नाही. आली असेल कुणाला तरी फॉलो करत. मी त्या घरात बिन बोलावताच घुसलो. ते नव यावेळेला यात्राला आणानेच नव्हती. काय कारण सांगलायस मर्दा? अरे याय पाहिजे होत, असली वांड गर्दी होती सांगतो. 10 गावची लोक माझ्याच घरला होती. काय बोल, नुसता मटणाचा बुकना पाडलाय बघ. याय लागते, आला नाहीस नव रांडच्या तर पुढच्या वेळेला गाडीत कोंबून येतो बघ. हा बोल की. तुम्ही कोल्हापूरचे काय? अरे एकदम ओरिजिनल MS 99. मी पण. अहो काय सांगू तुम्हाला, परक्या शहरात आपल्या गावचं कोणतरी भेटलं तर लय भारी वाटतं. होय होय, खरंय खरंय. कोल्हापुरात कुठं? राजारामपुरी. कावळा नाका. काय सांगालीस? अरे माझा मागचा डाव तिथलाच होता. काय सांगताय? आत्ता अमावस्याला ग्रहण उतरवलं. काय सांगत? नेमका देविका आली माझ्या. हो, आणि त्याने कोकच्या ग्लास मध्ये रिंग टाकून तिला प्रपोज केलं आणि तिच्या हाताने ते कोक जगत मॅच असतो. गेस वॉट,
परवा मला कोण भेटलं? कोण? वैदेही, आपली सिनियर. हा, मला म्हणत होती मी काश्मीर ट्रिपला चालली, तू येणार आहेस का सोबत? अगं मी म्हटलं आम्ही गोव्याला चाललोय, तू येणार आहेस का सांगा तिथे. आणि देविकाने ट्रिप प्लॅन केली आहे. अगं असे तिचे एक्सप्रेशन उडाले. अरे 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 अरे, अगं मी जाते म्हणून निघून गेली, ती थांबली पण नाही. ए का का का, अगं मी सांगते मी सांगते. ओके, नीट ऐका गाईज. वैद्य ही आमची सिनियर होती कॉलेजमध्ये. सो ती आम्हाला खूप जास्त त्रास द्यायची, लाईक रॅगिंग करायची आमची, आणि आमची खूप फाटायची तिच्यापासून. तर आमचा एक इव्हेंट होता कॉलेजचा गोव्याला, तिथे देविकाने तिची अशी वाट लावलेली की ती वैद्य हीच आमच्यामुळे आता गोव्यातून सटकलेली. काय सांगतेस देविकाने काय केलेलं ग? ए नाही नाही राहू दे आता. ए नाही नाही सांग सांग सांग. काय बस बस, अगं आम्ही अजूनही तो किस्सा ऐकला ना, आम्हाला हसायला येतं लिटरली. सो 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 होता असं की त्या वैद्यचा बॉयफ्रेंड होता, त्याला ती पिल्लू असा आवाज द्यायची किरीटी. अगं काय बॉयफ्रेंडचा बॉयफ्रेंड होते. तर हा पिल्लू खूप ओव्हर पजेसिव्ह होता वैद्यच्या बाबतीत, आणि ही बाई त्याला डबल डेट करत होती. इथं बाई पोट्याला एक पोरगीनी पटून राहिली, पोट्या डबल डेटिंग करून राहिल्या. आम्ही गोव्याला गेलेलो त्या इव्हेंटसाठी. सो तिचा तो सेकंड आयटम तिला गोव्याला सरप्राईज द्यायला आलेला, आणि त्यांनी ऑफकोर्स ती आमच्या खूप जाच करायची म्हणून देविकाचं आणि तिच्या सारखी भांडणं चालायची. एकदा देविकाची सटकली, देविकाने तिच्या फोनमधून तिच्या पिल्लूचा नंबर घेतला आणि तिच्या आणि तिच्या बॉयफ्रेंडचे बीचवरचे फोटोज तिच्या पिल्लूला पाठवले. व्हॉट आई शपथ, दॅट वॉज रूड. आ आईच्या गावात मग मग काय झालं? तिचा पिल्लू पण निघाला ना हुशार, तो त्याच दिवशी फ्लाईट बुक करून डायरेक्ट पुणे टू गोवा हजर. तिथे आम्ही सगळ्यांना कॅफेटेरियात बसलेलो, आणि ही वैद्य पण होती ना तिथे तिच्या बॉयफ्रेंड बरोबर. त्या पिल्लूने जो काही राडा घातला, मज्जा एवढी मज्जा आली पाहायला ते सगळं काही. दुसऱ्या दिवशी ही वैद्य बॅकपॅक करून डायरेक्ट घरी. ए यार सिरियसली, नशीब ती गेली यार, नाहीतर काही मजाच करू देत नव्हती. ऍज युजुअल सिनियर, पण ऑल थँक्स टू देविका. बहिणी एक नंबर वाटला होता तिची, लई भारी. थॅनोस होती आमच्या ग्रुपची ही, कमी नको समजू तिला. सो नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा पणजीला गेलो होतो तेव्हा काय नाही, तू कधीतरी कोकणात ये, मस्त आपण समुद्र किनारी बसू, पापलेट फ्राय खाऊ. भारी. तुझ्या इकडे काय समुद्र पण नाही. मस्त तवा फ्राय असं पापलेट सुरमई खाऊ आपण. सोड ना बे, तू आमच्या अमरावतीले अशी टाईट मध्ये गपई पासतो ना, फक्त समुद्राची तेवढी कमी आहे, बाकी सगळं. हे तुला वॉटर स्पोर्ट्स करायचे? नाही, गोव्याला नको जाऊ. काय करायचे? बाय 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 बाय, पोचल्यावर टेक्स्ट कर. बाय बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट. ए, हा फोटो टाकू की? हा हा. कधी कधी आयुष्यात आपण स्वतःला खूप सिरियसली घेतो, आपली स्पेस, आपली प्रायव्हसी आणि मिळणारा एकांत या सगळ्याला सर्वात जास्त महत्व देतो. आपल्या रोजच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये जरी कोणी आलं तरी ते आपल्याला सहन होत नाही, पण या एकटेपणाच्या गाडीला थांबायला जो स्टॉप लागतो ना त्याचं नाव असतं बदल. आयुष्यात अशी काही माणसं भेटतात ज्यांचा स्वभाव, भाषा, राहणीमान आपल्यापेक्षा वेगळं असतं, पण त्यांच्या नजरेने आयुष्यही काही वेगळं दिसतं, आणि म्हणूनच नवीन अनुभवांसाठी चौकट ओलांडण्याची गरज आहे. हॅलो, हाऊसमेट सिरीजचे तीनही एपिसोड तुम्ही बघितले असतीलच. तर तुम्हाला कसे वाटले माझे हाऊसमेट्स? आता अर्थात मी खूप जास्त एन्जॉय करायला लागले आणि माझ्या हाऊसमेट्स बरोबर मी पार्टी सुद्धा केली आहे.
तर पुढे पण अजून खूप मजा येणार आहे. चौथ्या एपिसोड साठी मात्र तुम्हाला थोडासा वेट करावा लागेल. चौथ्या म्हणजे पुढच्या एपिसोड्स मध्ये काय काय करायला पाहिजे ते तुम्ही आम्हाला कमेंट्स करून सांगू शकता. आम्हाला खूप मजा येईल करायला. आणि तुम्हाला हाऊसमेट्स पैकी कोणता हाऊसमेट्स सर्वात जास्त आवडला कमेंट्स मध्ये सांगा. या 3 एपिसोड मध्ये आम्हाला भरभरून प्रेम द्या म्हणजे आम्ही पटापट 4th, 5th, 6th असे पुढचे कंटिन्यू एपिसोड काढत राहू. आणि सबस्क्राइब.